उत्पादकता वाढली परंतु त्याच्या उत्पन्नात मात्र अजिबात वाढ झालेली नाही त्यातूनच कर्ज कर्जबाजारीपणा होतो आणि त्यातून आत्महत्यांचं दुष्टचक्र सुरू होतं मंडळी आत्महत्यांचं हेच दुष्टचक्र थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठीच केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रयत्न होत आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र मिळून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल याबाबतीत प्रयत्न करताना दिसत आहेत हेच आज आपल्याला कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण विषय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नात वाढीसाठी पर्याय मंडळी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट वाढवलं जाणार आहे असा संकल्प सोडलेला आहे हा संकल्प नेमका काय आहे खरोखर -कर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे का आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे का या सर्व बाब बाबींची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे श्री गोपाळ पाटील साहेबांना पाटील साहेब आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत गोपाळ पाटील साहेब हे प्रयोगशील शेतकरी आहेत नाशिक दुर्गाव येथून ते आलेले आहेत ते स्वतः सेंद्रिय शेतीचे आणि नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग त्यांनी शेतीमध्ये राबवलेले आहेत अगदी पहिला प्रश्न आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुपटीनं वाढवलं जाणार आहे असा संकल्प सोडलेला आहे मुळात ही संकल्पना नेमकी काय आहे शेतकऱ्याच्या संदर्भातला आता जो निर्णय त्यांनी सांगितलं की मला शेतकऱ्यांचं उत्पन्न या ठिकाणी आम्हाला दुप्पट करायचं म्हणजे काय आहे तर ही काही अशी जादूची की ठरवलं त्याच्यामध्ये परंतु ही मानसिकता असणं तुम्ही आत्ता जो विषय घेतला की महागाई भत्ता वाढतो चौथं वेतन आयोग झालं पाचवं वेतन झालं सातवं येते आहे परंतु आता आपल्या शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलाही आयोग नाही आहे कुठलंही वेतन त्याच्यातलं नाही देशामधला एकमेव खत म्हणजे शेतकरी असा आहे की जो मातीत पैसे टाकतो बरोबर उत्पन्न येणार आहे की नाही हे त्याला माहिती नसते वादळ होणार आहे खूप पाऊस होणार आहे दुष्काळ काही माहीत नसते तो त्याच्यात टाकतो आलं तर आलं नाही आलं परत पुढच्या वेळेस तो उमेदीने उभा राहतो आणि नवीन करतो आणि म्हणून अशा शेतकऱ्याच्या मागे सरकारने उभं राहिलं पाहिजे त्याला कारण असं आहे की आम्ही जर का सह्या म्हणजे शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो दुसरीकडनं आपल्याला काही गो काही जे अन्नधान्य आहेत बाकीच्या सगळ्या आज सुद्धा आपण कितीतरी बोलत असलो तरी डाळींच्या बाबतीत आहे धान्याच्या बाबतीत आला मला त्या ठिकाणी आयातच करायला लागते आणि शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं म्हणजे काय की त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या ह्याच्यातलं त्यांच्या मनामध्ये जे आहे की मग हमी भाव देना असेल त्या हमी भाव एकदा ठरला की त्याच्यामधला आता काय होते की पळवाटा काढतात व्यापारी मंडळी मग तो प्रत्यक्ष त्याच्यामध्ये त्याला स्टिक राहून की एवढ्या पद्धतीने अशा पद्धतीने हा भाव ठरला पाहिजे हा एक भाव दुसरा भाव असा आहे की सरकारने त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे मग त्याच्यातला भाग जो आहे की आता आपण जे म्हटलं की उत्पादनाचा जो खर्च आहे तो थोडाफार जर का कमी किंवा त्याच्यातला कमी करता आला तर उत्पादन खर्च कमी झाला उत्पादनाला भाव मिळाला तर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होईल आता विषय असा आहे की उत्पादन खर्चच जास्त आहे आणि परत मार्केटमध्ये गेलं की शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही आणि म्हणून हे गणित कुठेतरी बसत नाही म्हणून पंतप्रधानांनी मला असं वाटते की सरकारने एकूणच या सगळ्या याच्यामध्ये असं ठरवलेलं दिसतंय आणि आता ज्या पद्धतीने आपण सगळेजण बघतो आहोत बोलतो आहोत त्याच्यामध्ये आता सेंद्रिय शेतीचा विषय येतोय नैसर्गिक शेतीचा विषय येतोय पारंपरिक पद्धतीने आम्हाला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल किंवा कशा पद्धतीने करता येईल याच्यावर चर्चा होते आहे आणि कुठल्याही त्याच्यामध्ये व्यक्तिगत पातळीवर काही जरी झालं तरी ते ठीक आहे किंवा तो माणूस त्याच्यातलं करतो पण सरकारच्या पातळीवर झालं तर अख्खी यंत्रणा कामाला लागते आणि मला याच्यातून एक स पॉझिटिव्ह मुद्दा असा वाटतो की पंतप्रधानांनी ठरवलं आहे पंतप्रधान बोलत आहे आणि म्हणून आता आपण जर का गेल्या चार वर्षातलं बघतोय की वातावरण अधिकाऱ्यांमधलं आहे त्या ठिकाणच्या संबंधित राजकीय कार्यकर्त्यांमधलं ही मानसिकता बदलते किंवा ही पॉझिटिव्ह मानसिकता होते हा चांगला भाग आपण उल्लेख मोदी साहेबांनी घोषणा केली की काही ठराविक पिकांना दीडपट हमी, हमी भाव दिला जाईल हे व्यावहारिक दृष्टिकोनातून शक्य आहे का नाही खूप दिला जाऊ शकतो त्याला कारण असं आहे की शेतकऱ्याचा माल जो विकत घेतला जातो त्याची किंमत आणि उपभोक्त्याला ज्या ज्या किंमतीत तो मिळतो याच्यामध्ये दुपटीचा नाही याच्यामध्ये शंभर पटचा फरक बरोबर मध्यंतरी आपल्या माध्यमातून किंवा अनेक मीडियाच्या माध्यमातून जर नाशिकच्या संदर्भातलं झालं होतं की नाशिकचा कांदा पाच का पच्चीस पाच रुपयाला कांदा नाशिकमध्ये विकला जातोय खरेदी केला जातो शेतकऱ्याकडनं आणि पंचवीस रुपयाला मुंबईत विकला जातो शेतकऱ्याची फसवणूक आहे म्हणजे हा एवढा फरक जो आहे हा फरक जो आहे याच्यावर म्हणजे मध्यस्थ जे आहे त्यांच्यावर जर का कंट्रोल आला तर होऊ शकते आता आपल्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं एक चांगला निर्णय घेतला खरं म्हणजे त्याचा प्रचार प्रसार खूप होते की एपीएमसी बंद केलं काय झालं त्याच्याने त्याच्याने विषय असा झाला की मधले दलालचे होते व्यापारीचे ते बंद शेतकऱ्याला पाहिजे तिथे त्याचा माल तो विकू शकतो हा शेतकऱ्या दृष्टीने पॉझिटिव्ह मुद्दा आहे माझा माल मला पाहिजे तिथे रस्त्यावर कुठेही मी त्याच्यातला किंवा कुठल्याही मॉलला जाऊ शकतो तिथे मला बंधनं नाही आणि म्हणून हा एक भाग जो होऊ शकतो की ताबडतोब सरकारने एक पाऊल पुढे टाकलं की शेतकऱ्याकरता ते रस्कद मागे शिक्षण सुविधा विकास कार्यक्रम देखील प्रामुख्याने राबवणं गरजेचं आहे त्याकरता काय करता येणं मला असं वाटतं की आता आपण जे बोलतोय सगळं सरकार सरकारच्या पद्धतीने परंतु मी शेतकरी आहे हो आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात बोलतो आहोत मला असं वाटते की ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपणच ठरवलं पाहिजे आम्हीच ठरवलं पाहिजे आम्हीच अजेंडा सरकारकडे दिला पाहिजे आणि म्हणून एकट्या पंतप्रधानांनी किंवा सरकारने सांगितलं तर हा काही बदल होणार नाही हा बदल ही मानसिकता पॉझिटिव्ह मानसिकता ही शेतकऱ्यामध्ये मा आली पाहिजे समाजामध्ये आली पाहिजे आज आपण जे सगळं बघतो आहोत की ज्या ठिकाणी आपण आता सगळे आजार होत आहेत तर हे आजार कशामुळे होत आहेत तर तुम्हाला कुठलंही व्यसन असण्याची गरज नाही तुम्ही आत्ता जे अन्न ग्रहण करता आहे त्याच्यातच मुळे विष आहे आणि म्हणून विषमुक्त अन्न जर का तुम्हाला मिळालं तर त्या ठिकाणी जो घेणारा आहे त्याला मी जर का सांगितलं की हे विषमुक्त आहे तो त्याची किंमत जास्त देतो आणि म्हणून मला काय करायला लागेल की मला विषमुक्त अन्नाची किंवा उत्पादनाची निर्मिती करायला लागेल तर शेतकऱ्याच्या मुलांनीच याच्यामध्ये काम केलं पाहिजे आपल्याकडे म्हण आहे की आधी पोटोबा मग विठोबा ज्याचं पोट भरलेलं आहे तोच काहीतरी प्रयत्न या करू शकतो मग मला असं केलं पाहिजे की आता माझं झालंय आता मला काही खूप ब्रेड बटर मला माझ्या याच्यातून मिळते आणि म्हणून मी इथे प्रयोग करून तो प्रयोग जर काय यशस्वी झाला तर त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की अरे बाबा हे अशा अशा पद्धतीने तुला प्रॅक्टिकल बघायचं म्हणून दुडगावला आम्ही आमच्या पद्धतीने गेली अठरा वर्ष मी काम करतो आणि म्हणून तिथे आता सगळं हे त्याच्यातलं निर्माण झालं आहे निर्मिती झालेली आहे त्याच्यातून उत्पन्न मिळते आहे आदरणीय सुभाष पाळेकर गुरुजींच्या माध्यमातून आम्ही नैसर्गिक शेतीचे प्रयोग करतो पण मला एक सांगा तुम्ही स्वतः नैसर्गिक शेतीचे प्रयोग करताय ही व्यावहारिक दृष्टिकोनातून ही शेती तोट्याची आहे की फायद्याची आहे विषय असा आहे की हा सगळा जो भाग आहे की व्यावहारिकदृष्ट्या म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो ना तर मी शेतकरी आहे आम्हाला सुद्धा आता शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करायला लागेल सतत सरकारकडे सांगायचं आम्हाला भाव वाढवून द्या हे करा ते करा आम्ही जर का क्वालिटी प्रॉडक्ट काढलं तर सरकारला विचारायची गरज नाही आणि समाज आमच्याकडनं खूप जास्त चांगल्या किमतीत माल विकत घेईल आणि ही व्यावहारिक आहे का तर मी असं मानतो की मी शेतकरी आहे तर माझ्या शेतीला मी आता हे पारंपरिकता बंद केली पाहिजे माझी शेतीला मी इंडस्ट्री म्हणून त्याचं मानले माझा प्रोजेक्ट रिपोर्ट मी स्वतःचा तयार करायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये मला जर का आलं की आत्ता आम्ही नैसर्गिक शेती जी सांगतो आहोत त्या नैसर्गिक शेतीच्या विषयातला सो सगळा विषय आहे की त्याच्यातलं म्हणतोच आम्ही असं की झिरो बजेट म्हणजे काय तर तुमच्या आसपासचे तुमच्या परिसरातलं तुमचं जे सगळं आहे मल्चिंग म्हणतो आच्छादन म्हणतो आम्ही पेपर विकत आणायचा आणि जमिनीची रा पोत घालवायची तर आहे ते सगळं जो कचरा आहे काडी कचरा आहे तिथलं ओलं गवत आहे ते सगळं तुम्ही त्याच्यात ता टाका त्याचा आच्छादन म्हणून वापर करा ते आच्छादन झालं की ते आपोआपच जमिनीची सुपिकता वाढते तिथे कर्ब तयार होतो बरं त्या ठिकाणी आपली बरीच आहे तुम्ही जर का त्याच्यामधला विषय केला तर हा आहे परंतु आत्ता मी तुम्हाला सांगू शकतो की इंटरक्रॉपिंग जे आहे त्याच्या माध्यमातून दोन्ही आहे म्हणजे आता आम्हाला नत्र आणि कर्ब या दोघांचा जो काय संपर्क आहे तो जर का आमचा शून्यावर आणला आम्ही आमच्याच शेतात आम्ही ते तयार केलं तर आमची शेती बजेट झाली आणि आम्ही रसायनमुक्त शेती तयार करतोय आम्ही उत्पादन तयार करतोय आणि ते जर का समाजात आम्ही द्यायला दिलो तर समाज आपोआपच खरेदी करेल पण उत्पादन करण्यासाठी कि उत्पन्न वाढवण्यासाठी विदेशी गुंतवणुकीला संधी देणं हे देखील महत्वाचं आहे आपल्याकडे आपण आता ते चाललंच आहे खरं म्हणजे आता आपण सगळं जे करतो आहोत तर शेतमालाचा आणखी एक मोठा प्रश्न आहे शेतमाल जो आहे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत फळं असतील आपलं धान्य असेल आपलं सगळ्या जे असतील ते आपण फक्त खाण्याकरता उपयोग करतो परंतु प्रत्येक फळ जे आहे प्रत्येक धान्यातलं जे आहे त्याच्यावर जर प्रोसेसिंग केलं आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन गुणात्मक बदल जर का त्याच्यामध्ये झाला व्हॅल्यू ॲडिशन झाली तर त्याला किंमत मिळेल आणि मग किंमतीवर जर का त्याच्यातलं मिळालं तर आम्हाला ते युनिट उभे केले पाहिजे आम्हाला शेतीमध्ये पैसे गुंतवले पाहिजे ते पैसे गुंतवण्याकरता आमच्याकडे नाही आहे तर आम्हाला दुसऱ्यांना किंवा इतर जो कोण इन्व्हेस्टर आहे मग तो देशी का विदेशी आहे परंतु शेतीमध्ये ही गुंतवणूक जर का आली तर तुम्हाला एक सांगतो की नक्कीच आणि आपला देश आपण कृषीप्रधान म्हणतो आहोत आपला आपला बेसच जर का शेतीचा आहे तर आपण त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे मोठे इंडस्ट्री जे आहेत मोठ्या ह्याच्यातला त्याच्या नादी लागण्यापेक्षा शेतीमध्ये हा जर का पैसा आला आणि आपण जर का विषमुक्त अन्न तयार केलं तर जगामध्ये भारताला कुठेही कॉम्पिटिशन नसणार एवढी आपली जमीन अजून आहे आपल्याकडे नक्कीच सर अगदी शेवटचा प्रश्न शासनाने हा संकल्प सोडलेला आहे की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे त्याकरता शासकीय धोरण नेमकं कसं असावं मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं तसाच आहे की आपण आता खूप या सगळ्या रासायनिक वर तर आता सगळ्यांचं एकमत झालंय की रासायनिक शेती नसावी परंतु आपल्याकडे सेंद्रिय शेतीचाही दुसरा एक भाग आहे मला असं वाटतं की सरकारनं सेंद्रिय शेतीचा सुद्धा एकदा विचार केला पाहिजे सेंद्रिय शेतीच्या उत्पादनामध्ये निमिष्टा जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते रासायनिक खतं रासायनिक पेस्टिसाईड जे आहे त्याच्यापेक्षा अतिशय महाग सेंद्रिय शेतीचे या उत बियाणं आहे त्याचे पेस्टिसाइड आहे त्याच्या निविष्ठा जे आहेत त्या सगळ्या महाग आहेत आणि म्हणून आपल्याला जर का उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर ह्या नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती याच्यामध्येही तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे आमच्यासारखे जे आहे मी शेतकरी आहे मी शेतकरी याच्यात आहे परंतु मी चाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करतोय आणि आम्ही शेतीमध्ये काम करतोय शेतकऱ्यांमध्ये काम करतोय तर ते उगतच करत नाहीये माझा शेतकरी आत्महत्या करतोय तो माझा रक्तामासाचा नसेल परंतु ज्यावेळेस एक शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस त्याच्या कुठेतरी वेदना आम्हालाही होतात आणि त्या सगळ्यांना व्हायला पाहिजे माणूस असं आत्महत्या करणं कुठल्या तरी कर्जाबाजार हे खूप चुका म्हणून सरकारचं धोरण याच्याकरता असं असलं पाहिजे की या ठिकाणी मन ओपन हार्टेड कोणीतरी बसून तिथे सांगतोय की नाही हे करायचं आहे तसं म्हणून नाही तर तुम्ही परत मी सांगतो की त्या बांधावर गेलं पाहिजे आणि जो बांधावर जातो आहे त्याच्याशी चर्चा करून सरकारने एवढं जर का ठरवलं की जे काय असेल जे चांगलं असेल आता आम्ही जर का सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन डबल करायचं आहे आम्ही जो सोल्युशन दिलेलं आहे पाळेकर गुरुजी जे प्रत्येक वेळेस सांगताय की याच्यामधला विषय जो आहे उत्पादन खर्च शून्य आणि मालाला उत्पादन अतिशय चांगलं त्याला कारण असं आहे की आज नाही तर शेतीचं जी काय सुपिकता वाढत जाते या सगळ्या याच्यातून तर उत्पन्न अजिबात घटत नाही शासकीय अधिकाऱ्यांचं जे मत आहे ते चुकीचं आहे उत्पादन वाढत जाते आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आताच्या घडीला उत्पादनाला किंमत आणि म्हणून सरकारनं काय केलं पाहिजे सरकारनं याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सरकार याच्यामध्ये काही जाऊन त्या शेती करू शकत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा त्याला लागणारे प्रश्न जे आहेत ते सोडवणार त्याचा मार्केटचा प्रश्न आहे प्रोसेसिंग युनिट करता त्याला काय मदत करायला लागला हे गवर्नमेंट करत आहे आपला आपलं मुद्रा आहे वेगवेगळ्या पद्धतीने सगळं येतल्यातलं येत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्याच्यातूनच ह्या नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार झाला तर शंभर टक्के शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होईल शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील शेतकऱ्याची मुलं सुखाने कुटुंब सुखाने आनंदाने राहील शेतकरी आणि सरकार याच्यामध्ये जर सुसंवाद निर्माण झाला आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये जर बदल झाला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दोन हजार बावीस पर्यंत नक्कीच दुप दुप्पट करता येणं शक्य आहे आणि पाटील साहेबांनी आता ज्या जे पर्याय सुचवले त्या पर्यायाच्या अनुषंगानेच आपल्याला आशा व्यक्त करायला हरकत नाही पाटील साहेब आपण कार्यक्रमात आलात आणि या विषयावरती उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन, दर्शन परिवारातर्फे मी आपले आभार मानतो आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे आमचे ईमेल आय डी असे आहे डी डी के पुणे कृषी ऍट हॉटमेल डॉट कॉम आणि डी डी के पुणे कृषी ऍट रिडिफमेल डॉट कॉम